लैंड नेटवर्क का क्या होगा? लैंड नेटवर्क नागा संघाकडून सलामीचा फलंदाज स्ट्राइकवर असेल तो इब्राहिम आणि त्याचा साथ देण्यासाठी आलाय नॉन स्ट्राइक एंडवर उभा आहे तो हसन आणि पहिलं षटक घेऊन आलाय तो अहमान कुडकी संघाकडून अहमान पहिलं षटक दोन षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल अहमान राइट आर्म राउंड विकेट मारा करेंगे इब्राहिम के लिए पहली गेंद पर कड़ा प्रहार और पहली गेंद पर सफलता मिलती हुई अहमान को इब्राहिम अपना खाता खोले बिना ही पवेलियन में लौटना पड़ा इब्राहिम को अंपायर से गुजारिश करता हूँ कि जो कोई भी आपका इशारा होगा वो ओके ठीक है
अफताब मम्मा जा कहीं भी हो माइक्रोफोन के पास चले आए। अफताब मम्मा जा कहीं भी हो माइक्रोफोन के पास चले आए। नासर आपको बुला रहे। चार चेंडू आणि 14 धावा झालेले आहेत। पुढचा चेंडू आणि एक उत्कृष्ट गुडलेंचा चेंडू होता, यष्टीरक्षकाच्या हातात जातोय, बीट होते तो फलंदाज आणि यष्टीरक्षकाने बाकीचं काम पूर्ण केलं। चेंडू जातोय निर्धा धावफलक तिथेच थांबलेलं। 14 धावा, 5 चेंडू, 14 धावा या सत्रातील शेवटचा चेंडू। दोन षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि एक मोठा फटका चेंडू हवेत त्याच्या खाली खेळाडू आणि हा झेल सोडला गेलाय, झेल सुटलाय। त्यानंतर दोन धावा पूर्ण झाल्यात, तिसऱ्या धावेसाठी गेलेले आहेत आणि तीन धावा एकूण मिळतायत। चार धावा मिळतात। या चार धावांच्या मदतीने नागाव संघाचं धावफलक पोहोचलंय, ते म्हणजे 18 धावांवर। 18 धावा कुडकी या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 12 चेंडूमध्ये 19 धावांचं आव्हान पार करावं लागेल। हा झेल सोडल्यानंतर तसेच आमच्या विनंतीला मान देणारे जाफर भाई मेमन, तसेच अनिल कडू यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो। जाफर भाई से गुजारिश करतो की आप स्टेज पे आइए प्लीज, तशरीफ रखिए। 12 चेंडू आणि 19 धावांची गरज असताना कुडकी संघाला मांजरोना संघाने निर्धारित 12 चेंडूमध्ये 18 धावा बनवल्यात आपल्या संघासाठी। एकूण 19 धावांचं लक्ष पूर्ण करण्यासाठी चालले ते आयमान आणि शारिक कुडकी संघाकडून। तसेच जाफरभाई मेमन यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे, मंचामन विराजमान व्हावं अशी आपल्याला विनंती असेल। इसके बाद होने वाला मुकाबला होगा मांजरोना वर्सेस वनी। दोनों टीम के कप्तान जाकर भी माइक्रोफोन के पास चले आए टॉस उछालने के लिए। मांजरोना वर्सेस वनी, दोनों टीम के कप्तान जाकर भी माइक्रोफोन के पास टॉस उछालने के चले आए। आयमान आणि शारिक, शारिक असेल स्ट्राइक वर आणि आयमान नॉन स्ट्राइक वर। पहिलं षटक घेऊन येतोय तो म्हणजे इब्राहिम। पहिलं षटक घेऊन आलाय इब्राहिम। आफिफ धनसे जा कहीं पे माइक्रोफोन के पास चले। आफिफ धनसे इसी जनाब जाफर मेमन की तरफ से आरआरटी टीम के लिए 1000 रुपए आ चुके, उनका शुक्रिया अदा करता हूँ जाफर भाई। निश्चितच धन्यवाद देतो जाफर भाई यांना, यांनी 1000 रुपये देणगी स्वरूपात दिलेत। इब्राहिम पहिलं षटक, राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील शाकिर साठी आणि पहिल्याच चेंडू मध्ये ठोकलाय तो घणाघाती फटका। टाळ्या येतात गुडकी संघाकडून शाकिर साठी, निश्चितच 6 धावांनी शारिक साठी। पुन्हा एकदा इब्राहिम शारिकच्या समोर। इब्राहिम चांगला एक रनअप घेतल्यानंतर पुन्हा एकदा
पुढचा मोठा फटका पाहायला मिळतो, चेंडू पडतो यष्टी क्षेत्ररक्षकाच्या पुढ्यात, तोपर्यंत एक धाव पूर्ण आणि एका धावेवर समाधानी व्हावं लागतं. या एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलंय ते 7 धावांवर, 3 चेंडू 7 धाव. आता पहिल्यांदा इब्राहिमच्या चेंडूचा सामना करतील ते अयमान. यानंतर होणारा सामना मांजरणा विरुद्ध वनी, दोन्ही संघांच्या संघनायक नाणेफेकीसाठी यायचा आहे. इसके बाद होने वाला मैच होगा मांजरणा वर्सेस वनी, दोनों टीम के कप्तान. मेरी आवाज आपके कानों में गूंज रही तो माइक्रोफोन के पास टॉस उछलने के चले आए. ये टॉस जनाब जाफर भाई मेमन इनके हाथों से उछाला जाएगा. फिर से कारपेट के सहारे से खेला, कारपेट की मदद से खेला, एक रन मुकम्मल. दूसरे रन के लिए दौड़ना चाहते थे शारिक, लेकिन अयमान ने उन्हें मना कर दिया. एक रन से संतुष्टि, एक रन के साथ टीम का स्कोर जाकर पहुंचा है 8 रन. 4 गेंदे और 8 रन, यानी कि 2 गेंदे अभी तक शेष पहली ओवर की. फिर से इब्राहिम अपने बॉलिंग मार्क पर, शारिक के सामने. शारिक का जिन्होंने पहली गेंद पर एक बड़ा छक्का लगाया था, वही शारिक फिर से और बड़ा प्रहार लगाने के प्रयास में बीट हुए स्टंप के. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर वही पर थमा हुआ 8 रन. आखिरी एक गेंद आना शेष. मांजरोना के कप्तान यहाँ पर आ चुके और वनी, वनी की भी आ गए जाफर भाई मेमन. कि मैं गुजारिश करता हूँ कि अपने हाथों से ये टॉस उछाला जाए. शेवटचा चेंडू इब्राहिम याचा निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. शारिक याची फलंदाजी का तेवढीच चांगली, इब्राहिम याची गोलंदाजी. चांगलं कमबॅक केलंय पहिल्या चेंडूवर, षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा एक मोठा फटका, 6 धावा मिळाल्यानंतर सुद्धा चांगलं कमबॅक केलंय. आठ धावा झालेल्या आहेत. यानंतरचा होणारा सामना मांजरणा विरुद्ध वनी, या दोन संघांमध्ये जे नाणेफेक जाफरभाई मेमन यांच्या हातातून झालं होतं आणि त्याचा कौल लागलाय तो वनी संघाच्या बाजूने. आणि काय झेल पाहायला मिळालाय तो, निश्चितच इब्राहिम यांनी उत्कृष्ट असा झेल पकडलाय. आणि बॉलर नेम प्लीज हसन. ठीक है, स्ट्राइक पर है अयमान और इमाद, उनका साथ देने के लिए हल्की सी कट और एक रन मिलेगा. इस एक रन के साथ टीम का स्कोर जाकर पहुंचा है 9 रन, यानी कि 5 गेंदे और 10 रनों का लक्ष्य, 10 रनों का टारगेट. स्ट्राइक संभालेंगे इमाद.
इसके बाद होने वाला मुकाबला मांजरोना वर्सेस वनी। वनी ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया और मांजरोना को मांजरोना टीम के स्पॉन्सर उमेर भाई, उनको मैं गुजारिश करता हूँ कि आप स्टेज पे आइए प्लीज़।